नमस्कार, मी माधुरी कुमकर, आपल्या आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमाशंकर येथील नागफणी पॉईंटच्या दरीत पडून काल एका तरुण आणि तरुणीच्या मृत्यूला नवीन वळण लागले आहे. ही तरुण तरुणी नसून आई मुलगी आहे. तब्बल 26 तासांनंतर हे दोन मृतदेह वर काढण्यात यश आले. मात्र हा अपघात आहे की आत्महत्या अजूनही अस्पष्टच आहे. NDRF टीम, शिवदुर्ग प्रतिष्ठान लोणावळा रेस्क्यू टीम व 11 गिर्यारोहक तसेच येथील भीमाशंकर वनविभागातील स्थानिक युवक आणि खेड पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी हे मृतदेह 500 फूट खोल दरीमधून वर काढण्यात यश आले आहे. दरम्यान महिलेजवळ एक बॅग आढळून आली, त्यामध्ये मोबाईल, दागिने व 2 स्टॅम्प सापडलेत. महिलेकडे मिळालेल्या मोबाईलवरून तिच्या पतीशी संपर्क झाल्यावर ओळख पटली आहे. लक्ष्मी दीपक बच्चाव वय 32 व रुद्रा दीपक बच्चाव वय 6 अशी त्यांची नावे आहेत. चाकण येथील एकतानगर तालुका खेड येथे त्या राहत होत्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. आमचे प्रतिनिधी मोसिन काठेवाडी यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूयात. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.